नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पानच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे आजचा भाग विशेष आहे कारण आजचे पाहुणे विशेष आहेत अमळनेरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आजचे आपले पाहुणे आहेत ते त्यांच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलणार आहेतच पण ते पुस्तक आणि त्या गप्पा अशा असणार आहेत की त्यातून एका मोठ्या साहित्यिकाविषयीसुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे ज्या पुस्तकाविषयी गप्पा मारायच्या आहेत त्या कथासंग्रहाचं नाव आहे सॉक्रेटिस कधी मरत नसतो हा भावानुवाद आहे हिंदीतले मोठे कवी आणि कथालेखक माधव कौशिक यांच्या कथांचा तेव्हा माधव कौशिकांविषयी आणि या कथांविषयी आपण गप्पा मारूया ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांच्याशीच शोभणे सर स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये खरं तर हा कथासंग्रह याच्याबद्दल जेव्हा कळलं तेव्हा खूप गोष्टी अशा होत्या खूप गोष्टी अशा होत्या की ज्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली एकतर कथासंग्रहाचं नाव माधव कौशिक यांच्याबद्दल फार माहिती नसणं त्यामुळे या सगळ्याच विषयी तुमच्याशी गप्पा मारायचे तर सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याकडनं या कथासंग्रहाविषयी जाणून घ्यायला आवडेल की सॉक्रेटिस कधी मरत नसतो हे नाव आणि कुठल्या धाटणीच्या कुठल्या विषयांवरच्या कथा यात आहेत काय झालं की एक पाच सहा वर्षापूर्वी असंच एक हिंदी पुस्तक माझ्या हाताशी आलं Uh, माधव कौशिकी प्रतिनिधी कहाणी mm -hmm. आणि लेखक थोडेसे नवीन होते माझ्यासाठी mm -hmm. कारण की त्याच्या आधीच्या हिंदी साहित्यिकांची नावं आपल्याला बऱ्यापैकी माहिती होती uh, त्यामुळे हे पुस्तक जरा उत्सुकता वाढवणार होतं आणि ते पुस्तक मी चाळलं त्याच्यामध्ये एक छोट्या छोट्या पंचवीस कथा होत्या mm -hmm. आणि ते पुस्तक जेव्हा मी वाचायला लागलो त्यावेळेला त्यातल्या त्यातली पहिलीच कथा आहे त्या कथेचं ओरिजिनल जे नाव आहे हिंदी मध्ये त्या सुकरात कभी मरता नाही सॉखरेटिसला हिंदीमध्ये सुकरात असा शब्द वापरला जातो आणि ती कथा वाचल्यानंतर मला ती भन्नाटच वाटली आणि जवळजवळ मी त्या कथेच्या प्रेमातच पडलो त्यानंतर मग इतर सगळ्याच कथा वाचल्या आणि या सगळ्या कथा वाचल्यानंतर मला असं जाणवलं की मानवी जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातून छोट्या छोट्या घटनांमधून एक अशी अस्सल आणि ताकदीची कथा कशी उभी राहते ह्याचं प्रत्यंतर म्हणजे हा कथासंग्रह आहे आणि यातल्या कथांना एकसुरीपणा नाही आहे यातल्या कथा केवळ ग्रामीण केवळ नागरी केवळ मध्यमवर्गीय अशा नाही आहेत तर सर्व स्तरातल्या या कथा आहेत आणि त्यामुळे या कथांनी सर्वप्रथम माझं लक्ष वेधलं आणि कधी नव्हे ते मला असं वाटलं की या कथांचा मराठीमध्ये आपण अनुवाद करावा हा अनुवाद करावा असं वाटण्यामागचं आणखी एक कारण असं होतं की यातल्या बहुतेक कथा या लघुकथा आहेत आणि अलीकडे मराठी साहित्यामध्ये लघुकथा लेखनाचा एक प्रघात हा जवळजवळ संपुष्टात आलेला आहे आज मराठीमध्ये लघुकथा ही बाजूला सारून दीर्घ कथा लिहिली जाते आणि या पार्श्वभूमीवर मला या कथांचं महत्त्व अधिक वाटलं आणि त्यामुळं या कथा संग्रहाविषयी एक माझ्या मनामध्ये अधिक आस्था निर्माण झाली आणि या कथांचा मराठी अनुवाद करायला मी सुरुवात केली खर तर शोभडे सर माधव कौशिक तुम्ही म्हणाले की एक वेगळे लेखक आहेत कवी आहेत आम्हाला त्यांच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल कारण आपल्याला हिंदीतले काही मोजकी नावं माहिती असतात त्यांचं आपण वाचन केलेलं असतं त्यांचं लिखाण पण यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला हो, आवडेल हो, की काय कवी म्हणून ते खूप मोठे आहेत असं पण मी वाचलंय हो हो माधव कौशिक हे मुळात कवी आहेत आणि त्यांचे जवळजवळ पंचवीस सव्वीस कविता संग्रह प्रकाशित आहेत त्यांनी बाल साहित्य सुद्धा लिहिलेलं आहे कथा लेखनाचं त्यांचं प्रमाण कमी आहे पण मुळात ते कवी गझलकार आहेत आणि एक हिंदी भाषक कवी म्हणून हिंदी भाषक लेखक म्हणून त्यांना हिंदी साहित्यामध्ये एक चांगलं नाव आहे आणि त्यांनी ज्या ज्या प्रांतामध्ये लेखक म्हणून किंवा सर्जनशील कलावंत म्हणून आपली उमेदवारी केली त्या त्या प्रांतामध्ये त्यांनी आपल्या नाममुद्रेची एक ठळक अशी ओळख हिंदी वाचकांना करून दिली मराठीमध्ये हे आ, हा कवी म्हणा किंवा हा कथाकार म्हणा जवळजवळ आलेलं नाही आहे आपल्याला फार फार तर आ, हा कवी हिंदीतूनच माहीत झालेला आहे आणि आज या निमित्तानं सक्रडीस कधी मरत नसतो या कथासंग्रहाच्या निमित्तानं माधव कौशिक हे नाव मराठी वाचकांना परिचित होत आहे असं मला वाटतं आणि माधव कौशिक यांचा तेव्हा माझा कुठलाही परिचय नव्हता हा कथासंग्रह मी वाचल्यानंतर मग मला असं जाणवलं की आपण याचा अनुवाद करावा आणि त्यानिमित्तानं मग त्यांच्याशी माझा दूर दूरदर्शन ध्वनीवरून किंवा काय म्हणू मोबाईल वरून संपर्क झाला आणि त्यांनी या कथांचा मराठीमध्ये अनुवाद करायला मला अनुमती दिली खरं साहजिक पडणारा प्रश्न असा आहे की इतर भाषा कशा असतात म्हणजे आता कन्नड साहित्य मराठीत येतं त्या ती आपण वाचू शकत नाही आपल्याला ती भाषा अवगत नसते पण हिंदीच्या बाबतीत तसं नाहीये हिंदी देवनागरी बो, लिपी आहे हिंदी भाषा सगळ्यांना माहिती असते हो, तर तरी हिंदीतल्या कथांचा भावानुवाद हो, करावा हो, म्हणजे आणि तो भावानुवाद आहे म्हणजे तो काही अगदी शब्दशः अनुवाद तुम्ही केलेला नाही हो, तर तो म्हणजे ती सगळी प्रोसेस कशी होती एक तर हिंदी भाषा लेख आपल्या सगळ्या वाचकांना माहिती आहे त्यामुळे त्यात काहीतरी वेगळेपण देण्याची ही सगळी प्रोसेस कशी होती हो 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 कसं झालं की या कथा वाचताना मला असं एक जाणवलं की शेवटी साहित्यातलं एक भारतीयत्व आहे हे भारतीयत्व एक समान पातळीचं असतं म्हणजे हिंदी माणसांचे प्रश्न हिंदी भाषकांचे प्रश्न हिंदी प्रांतामध्ये वावरणाऱ्या सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न मराठी माणसांचे सुद्धा आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यातली एक कथा अशी आहे की तो जो नायक असतो आणि नायिका नायिकेचे दिवस भरलेले आहेत आणि ती कधीही प्रसूत होऊ शकते पण बाहेर त्याच वेळेला कर्फ्यू लागलेला आहे आणि जेव्हा तिचा तो तिची ती घटका येते प्रसूतीची त्यावेळेला कुठलीही व्यवस्था त्यांच्या हाताशी नाही कुठलीही साधनं त्यांच्या हाताशी नाही आणि अशा वेळेला मग शेवटी तो तिचा नवरा घरात तिचं बाळणपण करतो आता हा जो प्रश्न आहे किंवा ही जी समस्या आहे ही समस्या केवळ हिंदी भाषक म्हणून कुण्या माणसाची नाही तर ती विश्वातल्या कुठल्याही माणसाची ती समस्या असू शकते आणि हे जे ज्याला आपण असं म्हणू की एक सर्वसामान्यीकरण माणसाच्या भावनांचं सामान्यीकरण किंवा माणसांच्या भावनांचं एक जे प्रातिनिधिक रूप म्हणू हे प्रातिनिधिक रूप मला त्यात दिसलं आणि किंवा सुकरात कभी मरताना यामधला एक भणंग माणूस तो माणूस सतत आ, कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य माणसांना भेटत असतो आणि तो त्याच्या मनातलं काय काय जे सांगतो त्या सांगण्यातून व्यक्त होणारा जो मथितार्थ आहे किंवा ध्वन्यार्थ आहे तो अधिक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकृतीनं तो मांडत असतो हे जे आहे तर हे आपण जेव्हा पाहतो यातून आपल्याला असं दिसतं की माणसांच्या विविध मनोवृत्तींचं माणसांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध रंगांचं एक असं इंद्रधनुष्य हा लेखक उभा करतो आणि ते या साहित्यामध्ये मला अधिक प्रकर्षाने जाणवलं आणि त्यामुळे मी त्याचा भावानुवाद भाषांतर असं म्हणता येणार नाही अनुवाद म्हणता येणार नाही तर भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा यातल्या एक चार पाच कथा मी साधना साप्ताहिकाला पाठवल्या तेव्हा साधना साप्ताहिकेचे संपादक विनोद शिरसाट यांना तो अनुवाद अतिशय आवडला आणि ते असं म्हणाले की हा अनुवाद वाटतच नाही मुळात या मराठीच कथा वाटतात आणि नंतर जेव्हा त्या संबंध कथांचा अनुवाद झाल्यानंतर या कथा मी आमचे प्रकाशक मित्र रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांना पाठवल्यात तर त्यांनासुद्धा या कथांचा जो भावानुवाद जो होता तो अतिशय भावला ते म्हणाले की तुमचं खरं जे यश आहे हे कश हे यश जे आहे हे यश या कथांच्या भावानुवादामध्ये यश आहे आणि त्यामुळं हा भावानुवाद हा केवळ हिंदी भाषक किंवा केवळ मराठी भाषक इथपर्यंतच मर्यादित राहत नाही तर हा सगळ्याच भाषांमधल्या वाचकांनासुद्धा अधिक आकृष्ट करू शकेल जर याच पद्धतीनं तो जर झाला तर आणि त्यामुळं रोहन प्रकाशांनी अतिशय आनंदानं आस्थेनं हा कथा संग्रह प्रकाशित केला सर तर आपण पुस्तकाविषयी गप्पा मारतो आहे पण गप्पा मारत असताना मला आजचे जे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न आहेत ते माध्यमिक शाळांच्या संदर्भातले मराठी माध्यमांच्या शाळांच्या संदर संदर्भातले नोकरीच्या संदर्भातले हे हे सगळे प्रश्न एक मराठी माणूस म्हणून एक मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि लेखक म्हणून मला हुँ। सुद्धा प्रश्न पडतात आणि या प्रश्नांचा उहापोह हो। निश्चितच माझ्या भाषणामध्ये असणार आणि त्या अनुषंगानं काय जे काही चिंतन मला मांडता येईल हे चिंतन मराठी समाज मराठी साहित्य भारतीय साहित्य त्यानंतर जर आपण एक असं एक साने गुरुजींनी जी आंतर भारतीय अशी जे संकल्प आणली त्या अनुषंगानंसुद्धा हे सगळं मला मांडण्याचा माझा एक विचार आहे मानस आहे आणि अध्यक्ष भाषणातून ते सगळं यावं अशी मला सर मलासुद्धा एक अपेक्षा आहेच अर्थात सर तुम्ही भाषणातनं कुठले कुठले मुद्दे मांडता येत या याकडे आमच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणारे तुमच्याकडनं अपेक्षाही आहे तेव्हा आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हे जे नवीन पुस्तक आलेलं आहे त्या पुस्तकासाठीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा आज वेळ दिलात त्यासाठी आभार धन्यवाद धन्यवाद हॅलो मी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू तर या एका महत्त्वपूर्ण साहित्यकृतीनंतर आता पुन्हा एकदा वळणार आहोत एका युवा लेखकाच्या लिखाणाकडे खोल खोल दुष्काळ डोळे ही प्रदीप कोकरे यांची कादंबरी सध्या खूप चर्चेत असलेली ही कादंबरी आहे तिचा विषय काय लेखकाला याच्यातून काय सांगायचं आहे हे जाणून घेऊया प्रदीप कोकरे यांच्याकडूनच नमस्कार मी प्रदीप कोकरे माझी खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी नुकतीच लोक ग्रहाने प्रकाशित केली आहे खरं तर या कादंबरीची लिखाणाची प्रोसेस ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप या अंतर्गत झाली होती शरद पवारांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त या फेलोशिपची घोषणा केली होती आणि त्याअंतर्गत महाराष्ट्रातून पस्तीशीच्या आतले नवोदित तरुण लेखक यांना त्यांच्या लिखाणाचं सा, लिखाणासाठी पाठबळ मिळवण्यासाठी ही फेलोशिप जाहीर केलेली होती कादंबरी या विषयांतर्गत मला ही फेलोशिप जाहीर झाली होती त्याअंतर्गत या कादंबरीची कादंबरीच्या लिखाणाचं प्रोसेस सुरू झाली ही कादंबरी शहरातून गावखेड्यातून शहरात आलेल्या गाव एका तरुण शि शिक्षित आणि बेरोजगार असलेल्या तरुणाची गोष्ट आहे बेरोजगार या अर्थानं की त्याची जी गोष्ट आहे ती नुसती बेरोजगारी या शब्दापुरतं मर्यादित राहत नाही तर, तर कालांतराने टप्प्याटप्प्यात बदलत जा जावी लागणारी त्याची रोजची कामं आणि यातून एक अस्वस्थता त्याच्या मनात निर्माण होणं यामधल्या पोकळीतली ही गोष्ट आहे आपली मुळं कुठंच रुजत नाही आहेत आणि ही माती आपल्या पायाला लागत नाही आहे अशा प्रकारची एक बोचरी अस्वस्थता त्याच्या मनात लागून राहिलेली आहे या सगळ्या अस्वस्थतेच्या काळाबद्दल ही कादंबरी बोलते ही कादंबरी वडाळामधील एका चाळीशी संबंधित आहे तिथे तो तरुण कादंबरीचा निवेदक खेडेगावातून अकरा महिन्यांच्या अग्रीमेंटवर राहिलेला आलं अस आलेला असतो खरं तर तो आधीच आलेला असतो पण त्याच्या मामाच्या ओळखीमुळे तो तिथे राहायला लागतो काही जगणं चाललेलं आहे जे काही आपल्याला स्वातंत्र्य म्हणून आपण जे काही जगू पाहतोय किंवा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची एक काहीतरी रेष आपल्या सर्वांगावर उमटलेली आहे आणि तिचं तिचं काहीतरी स्वतंत्र एक अस्तित्व आहे अशा प्रकारची भावना त्याच्या मनात तयार होते आणि तो या सगळ्यातून कुठेतरी एक वेगळा पडत जातो त्याला हे लक्षात येतं की या सगळ्यात आपण आहोत पण आपण असल्याची फक्त जाणीव आपल्याला होते त्याचं अस्तित्व काही या काळावर किंवा आपल्या सर्वांगीण जीवनावर काही उमटत नाहीये तर अशा प्रकारची एक परात्मता भाव त्याच्या मनात सातत्याने येत असतो आणि या सगळ्याला इतरांचंच जगणं अनुभवणं इतरांच्याच जगण्यापुरतं आपलं जगणं त्यात मिसळणं अशा प्रकारची एक भावना त्याच्या मनात तयार होते आणि शेवटी तो अशा एका स्टेजला येऊन पोचतो की तिथे त्याला कळतच नाही की आपलं जे काही जगणं चालू आहे ते कोणत्या अनुषंगावर चालू आहे कोणत्या भावनेवर चालू आहे आणि कोणत्या मजबूत अशा व्यवस्थेवर उभा आहे ज्याला काहीतरी आधार आहे काहीतरी म्हणणं आहे तर हे सगळं म्हणणं घेऊन स्वतःचं एक अस्तित्व तयार करणं स्वतःचं म्हणजे इतर सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा स्वतःची एक स्पेस तयार करणं स्वतःचं एक म्हणणं तयार करणं आणि प्राधान्यक्रमाने त्यालाच प्राधान्य देणं हे या कादंबरीचं सूत्र आहे ही या नायकाची गोष्ट आहे आता वाचकांची पसंती मिळवलेली पुस्तकं कोणती हे सांगणार आहेत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर नमस्कार मी रसिका राठीवडेकर अक्षरधारा पुणे आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप पाच पुस्तक सांगणार आहे त्यातील पहिलं पुस्तक आहे गौर गो मनशक्ती वाढवा आपलं आयुष्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनावर आपला ताबा असला पाहिजे आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुखकारक होण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवं असं आहे दुसरं पुस्तक आहे सध्या बहुचर्चित असलेलं मीरा बोरवणकर लिखित मॅडम कमिशनर या पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तिसरं पुस्तक आहे डॉक्टर अंजली जोशी लिखित गुरु विवेकी भला गुरु आणि शिष्याचं नातं हे कोणत्याही संस्कृतीतलं एक मनोरम्य नातं आहे या पुस्तकामध्ये त्यांनी गुरु शिष्याचा एक हृदय प्रवास सांगितलेला आहे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे चौथं पुस्तक आहे सुनीता बोर्डे लिखित फिंद्री पणजी आजी आई आणि मुलगी या प्रत्येक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेला नकोशीपणा उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे मनोविकास प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पाचवं पुस्तक आहे शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत या पुस्तकाचं संपादन डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेलं असून कृष्णा प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर ही होती या आठवड्यातील टॉप पाच पुस्तकं ही सर्व पुस्तकं तुम्ही अक्षरधारा बुक गॅलरीतूनही खरेदी करू शकता किंवा अक्षरधाराची या वेबसाईट वरूनही खरेदी करू शकता धन्यवाद तर ही होती या आठवड्याची टॉप फाईव्ह पुस्तकं आता पुढच्या आठवड्यात आपल्याला दिवाळी अंकांविषयी गप्पा मारायचे आहेत आणि हे माझ्याच्या दिवाळी अंकाचं तिसरं वर्ष आहे तेव्हा माझाचा दिवाळी अंक सुद्धा नक्की वाचा पुन्हा नवीन पुस्तकं आणि दिवाळी अंकांसह पुढच्या आठवड्यात भेटूच तोवर वाचत राहा धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट